नमस्कार, स्वागत है हम कैसे हैं सगळे मजेत ना। हाँ तर चलूया माझी मावशीच्या किचन मध्ये आणि ती बनवणार आहे छान छान मँगो कुल्फी। ह्या गर्मीच्या सीजन मध्ये आपण खाऊया मँगो कुल्फी। चला तर मग माझ्या किचन मध्ये साहित्य पाहूया। लागणारं साहित्य आहे दूध, मँगो पल्प, थोडीशी साखर, चवीनुसार म्हणजे गोड जर जास्त असेल आंबा तर साखर आपल्याला नाही टाकली तरी चालेल, पण जर कमी गोड असेल आणि जरा तुम्हाला गोडसर आवडत असेल तर तुम्ही थोडीशी साखर वापरू शकतात। आणि थोडं डाटपणा येण्यासाठी आपण इथे एव्हरीडे दुधाची पावडर वापरतो आहे। तर चला मी तुम्हाला पुढची प्रोसेस करून दाखवते। ते मी एक भांडं घेतलेलं आहे, ते गॅसवर गरम करायला ठेवलंय आणि हे कप जे आहे आपण चहा पितो ते आपण दूध घ्यायचं आहे। इथे मी 2 कप दूध घेणार आहे। आणि आता आपल्याला हे दूध व्यवस्थित आटवून घ्यायचं आहे, गरम करून त्याला आटवायचंय। तिथे आपण हे असं व्यवस्थित गरम करून आटवून घेऊया। हे बघा ह्याला दुधाला आपल्याला कंटिन्यूस ढवळत राहायचं आहे। आणि दूध जर असं उकळलेलं वाटलं की आपण जे एव्हरीडे दुधाची पावडर घेतलेली हे गरम दूध त्याच्यामध्ये आपण टाकायचंय। मी इथे 2 चमचे दुधाची पावडर घेतली आहे आणि हे दूध टाकून मी त्याला व्यवस्थित मिक्स करते, त्याच्यात गुठळ्या राहता कामा नये। तुम्ही हे नाही वापरली तरी चालेल, नुसतं दूध वापरून तुम्ही जरी केलं ना तरी चालेल, पण याच्याने काय दाटपणा जो दूध आलं ना तो लवकर येतो आणि नॉर्मल दुधाने केलं ना तर त्याला थोडासा वेळ लागतो आणि पातळ सळत लागतं ते आपल्याला। तर हे बघा हे मी दुधाची पावडर मिक्स करून घेतलेली आहे आणि आता ती मी यामध्ये टाकते आणि आपल्याला हे आता पुन्हा ढवळून घ्यायचं आहे। तुम्ही बघत जाता हे दूध कसं व्यवस्थित घट्ट होत जाईल आणि मीडियम गॅसवर तुम्हाला हे दूध आटवून घ्यायचं आहे, फास्ट वर नाही। उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत, वरून लॉकडाऊन आहे, पोरं घरी बसून कंठाळी असतील, आईस्क्रीम पार्लर सगळं बंद आहे, तर आपण हे घरातल्या घरात करू शकतो। आईस्क्रीम म्हटलं की लहानापासून मोठ्यांना सगळ्यांनाच खूप आवडते, तर हे घरातल्या घरात आपल्याकडे जे वस्तू अवेलेबल आहेत त्याच्याने आपण ही कुल्फी किंवा आईस्क्रीम घरी बनवू शकतो। आता सीझन आंब्याचं चालू झालेलं आहे तर बाजारामध्ये बदामी आंबे, केशर आंबे, रत्नागिरीचे हापूस आंबे, जे काही आंबे तुम्हाला भेटतील ते आंबे आणा घरी आणि मस्त मस्त कुल्फी करा आणि आपल्या फॅमिली सोबत एन्जॉय करा। हाच तो टाइम आहे लॉकडाऊनचा जो आपण घरी बसून वेळ घालवण्यासाठी काय ना काय करू शकतो, तर त्यामध्ये ही छोटीशी गोष्ट मी ही ट्राय करते आहे आणि तुमच्यासोबत शेअर करते आहे। घरी बसून एक छोटं छोटं एन्जॉय हे आपण करू शकतो। हे बघा दुधाला थोडी थोडी उकळी येते आहे, हे बघा आता आपल्याला याला थोडं घट्ट होईस तो वाट बघायचं आहे आणि दूध थोडं आटलं पाहिजे। तर हे बघा मी इथे हे 2 कप दूध घेतलेलं, माणसं जशी घरामध्ये असतील त्याप्रमाणे तुम्ही दूध कमी जास्त करू शकतात, कमी तर करायची गरजच नाही, जास्त घेतलं तरी चालेल। आणि तुम्ही तुमच्या घरी जेवढी माणसं आहे त्याप्रमाणे दुधाचं प्रमाण वाढवून तुम्ही ही कुल्फी करू शकता। तुम्ही बघू शकता दूध चांगलं गरम झालेलं आहे, म्हणजे
थोडस आटलंय, अजून आपल्याला त्याला घट्ट आणि आटवायचंय. तर या टाइमला मी त्यामध्ये साखर मिक्स करणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करा. मी इथे 2 चमचे साखर टाकलेलं आहे, कारण का आईस्क्रीम मस्त गोड असलं की खायला पण तेवढं मस्त लागते. आणि हे बघा, आपल्याला साखर आता याच्या सोबतच वितळून घ्यायचं आहे आणि दूध आपल्याला अजून आटवावं लागेल. पातळ पण आहे दुधामध्ये, अजून घट्ट नाही झाले. तर हे बघा फ्रेंड्स, इथे हे दूध चांगलं आटलं गेलेलं आहे. मी जे 2 कप दूध घेतलेलं आहे त्याचं आता कमी होऊन 1 कप पर्यंत किंवा त्याच्याहून जर असं जास्त झालंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दूध आटवताना आपलं जे दूध वरती येते तेव्हा हे साईडला ना त्याच्या कडाला असं थोडीशी त्याची मलई जमते, ती पण तुम्ही काढून घ्या. म्हणजे हा जो मलईचा एक क्रंचनेस येतो ना तो या कुल्फीला आईस्क्रीमला खूप छान लागेल, तर तोही वेस्ट करू नका. आणि हे दुधाची प्रोसेस जी आटवायची होती ती मला कमीत कमी इथे 20 ते 25 मिनिटं लागले आटवायला. फक्त हीच प्रोसेस एक मोठी आहे, बाकी आता याच्या पुढची प्रोसेस आपली सगळी फटाफट होणार आहे. तर इथे मी आता गॅस बंद करते आणि या दुधाला थंड करून घेते. हे बघा, इथे हे दूध आता मस्त थंड आणि घट्ट झालेलं आहे. आता यामध्ये आपण हा जो मँगोचा पल्प बनवलाय तो टाकणार आहोत. तुम्हाला ज्या फ्लेवरची ही कुल्फी करायची असते त्या फळांचा पल्प बनवून तुम्ही यामध्ये टाकायचा आहे. आणि जर का थोडासा नटी फ्लेवर हवा असेल तुम्हाला या कुल्फीमध्ये तर तुम्ही याचबरोबर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट पण टाकू शकता. त्याचे बारीक बारीक असे चंक्स करायचे आणि मग ते टाकायचे. आपण इथे जरासा या रस वेस्ट नाही करणार आहे आणि व्यवस्थित त्याला मिक्स करायचंय. कलर पाहू शकता किती सुंदर आलाय. आणि हे बघा, मस्त अशी घट्ट इथे मँगोची कुल्फीची जी पहिली प्रोसेस आहे इथे ही आपली मस्त रेडी झालेली आहे. तुम्हाला हवं असल्यास आता या ठिकाणी तुम्ही इथे नुसतं ढवळून घेऊ शकतात, या तर तुम्ही पुन्हा एकदा थोडं स्मूथ करून घ्यायचं असेल तर तुम्ही एकदा ह्या मिक्सरला या मिक्सरच्या भांड्यात टाकून तुम्ही पुन्हा एकदा ह्याला मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकतात. पण याला आता चांगला साईडनी थोडा थोडा तो दाणेदार फ्लेवर आलेला आहे. तर मी आता याला मिक्सरमध्ये न वाटता डायरेक्टली याला मी या कुल्फीच्या मोल्डमध्ये ट्रान्सफर करणार आहे. तर बघूया आता आपली इथे केवढी कुल्फी होते ती. आणि आता आपल्याला ही कुल्फी ओव्हरनाईट फ्रीजर मध्ये ठेवून द्यायची आहे. तर हे बघा फ्रेंड्स, ही कुल्फी इथे रेडी झालेली आहे. ही तुम्ही कुल्फी अशीच तुमच्याकडे बनवा आणि तुमच्या मुलांसोबत आणि फॅमिली सोबत मजा घ्या. आणि ही कुल्फी आवडल्यास मला कमेंट करून नक्की सांगा. तर आपण भेटूया आता पुढच्या रेसिपी मध्ये, तोपर्यंत धन्यवाद. तर कशी वाटली माझी आजची ही रेसिपी? आवडली ना? सुरुवातीला तुम्ही एक इंट्रो पाहिला असेल लहान मुलाचा, तो माझा भाचा अगस्त्य. आज तो दुबईत मध्ये बसून मला थोडी मदत करतो आहे माझा इंट्रो बनवण्यासाठी. तर तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल आणि सुरुवातीचा माझा इंट्रो आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कुक विथ अश्विनीला, आणि असेच नवीन नवीन रेसिपी पाहत रहा. थँक्यू.